सह्याद्रीच्या उंच कड्यावरून कोसळणाऱ्या धारेश्वराच्या कुशी मार्लेश्वराचं हे देवालय वसलंय. याच धारेश्वरानं पाण्याच्या स्वरूपात दिलेल्या संजीवनीवर खेकड्याची ही प्रजा देवालयाच्या कडेकपारीत जगते. दर्शनासाठी भाविकांचा सतत सुरू असणारा ओघ, कोसळणाऱ्या दरडी आणि उत्साही पर्यटकांच्या भाऊ गर्दीतही या खेकड्यानं देवालयाच्या कडेकपारीमधलं आपलं अस्तित्व कायम ठेवलंय. म्हणूनच त्याला दैवी मानलं जातं. जगात केवळ मार्लेश्वर मंदिरातील या कडेकपारींमध्येच सापडणारी खेकड्याची ही प्रजात आहे गुबरनाटोरियाना मार्लेश्वरियन्सिस. गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या या खेकड्याचा शोध 2018 या सालीच लागलाय. सुंदर निसर्गाच्या अगदी म्हणजे पवित्र असं एक देवस्थान म्हणजे ते मार्लेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी खूपच भाविकांची गर्दी असते. तसेच तुम्हाला बघायला मिळेल सगळीकडे धबधबे असते, पाणीच पाणी सगळीकडे असतं आहे. आणि ह्याच्यामध्ये इथे एक खेकडा तुम्हाला बघायला मिळेल, तो अगदी म्हणजे दुर्मिळ अशी जात आहे खेकड्याची, आणि तो याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. जगात केवळ मार्लेश्वर मंदिराच्या परिसरातच खेकड्याची ही प्रदेशनिष्ठ प्रजात सापडते. म्हणूनच तिचं नाव या जागेच्या नावावरून मार्लेश्वरियन्सिस असं ठेवण्यात आलं. 1.5 सेंटीमीटर आकाराचा हा खेकडा दिनचर आयुष्य जगतो. कड्यावरून वाहणारे पाण्याचे प्रवाह हे या खेकड्याचे मुख्य अधिवास क्षेत्र. लाल रंगामुळे दगडावर हा खेकडा सहज उठून दिसतो. त्याच्या नांगी केशरी रंगाच्या असतात. पावसाळ्यात पाण्याच्या उपलब्धतेमुळे मोठ्या संख्येने हे खेकडे मार्लेश्वराच्या मंदिराबाहेर असणाऱ्या दगडाच्या कपारींमध्येच दिसतात. त्या ठिकाणी अन्नग्रहण करतात. अधिवासानजीक मानवी हालचाल जाणवल्यास कपारींमधील खोबणीमध्ये लपून बसतात. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर हे खेकडे मंदिराजवळ असणाऱ्या बारामाही धबधब्याच्या प्रवाहात दिसतात. भारतात एकंदरीत गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या 125 पेक्षा अधिक प्रजाती सापडतात. समुद्रातील खेकड्यांच्या उलट गोड्या पाण्यातील खेकड्यांमध्ये पालकत्व असतं. या खेकड्यांची मादी आपली अंडी आणि पिल्लांची वाढ पोटाजवळ असणाऱ्या पिशवीसारख्या अवयवामध्येच करते. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांचं अधिवास क्षेत्र मर्यादित राहतं. परिणामी गोड्या पाण्यातील खेकडे हे विशिष्ट प्रदेशातच सीमित राहिल्यानं त्यांच्यामध्ये प्रदेशनिष्ठता अधिक असते. महाराष्ट्रात गोड्या पाण्यात अधिवास करणारे खेकडे हे 6 कुळांमध्ये विभागले. यामधील 2018 साली शोधण्यात आलेलं कुळ म्हणजे सह्याद्रीयाना. महाराष्ट्रातील सह्याद्रीमध्येच सह्याद्रीयाना या कुळातील खेकडे आढळतात. या नव्या कुळातून आजवर 13 प्रजातींचा शोध लागलाय. यामधीलच एक प्रजात म्हणजे सह्याद्रीयाना ठाकरेई. खेड तालुक्याला महाबळेश्वरशी जोडणाऱ्या रघुवीर घाटात ही प्रजात आढळते. 2016 साली या प्रजातीचा शोध लावण्यात आलाय. घाटातील कड्यांवरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात मोठ्या संख्येने हे खेकडे दिसून येतात. ही संख्या इतकी जास्त असते की कड्यांच्या भिंती लालसर झालेल्या दिसतात. लाल रंगाचा हा खेकडा साधारण 1 सेंटीमीटर पर्यंत वाढतो. त्याच्या गोलाकार आकाराच्या नांगी गडद केशरी रंगाच्या असतात. तर पायांवर केसांसारखे अवयव विकसित झालेले दिसतात. दिनचर जीवन जगणारा हा खेकडा जगात केवळ रघुवीर घाट परिसरातच आढळतो. त्यामुळे तो सह्याद्री प्रदेशनिष्ठ म्हणून ओळखला जातो. गोड्या पाण्यातील खेकड्यांमध्ये फुफ्फुसांशिवाय स्युडोलंग नावाचं अवयव असतं. यामुळेच ते जमिनीवर येऊन हवेतून श्वास घेऊ शकतात. गोड्या पाण्यातील खेकडे
हे पाण्यात अधिवास करण्याबरोबरच झाडांच्या छोट्या ढोलींमध्ये देखील अधिवास करतात. झाडांवरील छोट्या ढोलींमध्ये अधिवास करणारी आकर्षक प्रजात म्हणजे घाटियान एट्रोपुरपुरिया. 2016 साली तिचा शोध लागला. शरीरावरील जांभळ्या आणि निळ्या रंगाच्या छटांमुळेच तिला तिचं नाव मिळालंय. याप्रमाणेच झाडांच्या ढोलीत राहणारी अजून एक प्रजात म्हणजे घाटियान ड्युलेरी. निशाचर जीवन जगणारी ही प्रजात साताऱ्यातील कोयना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाटामध्ये सापडते. महाराष्ट्रामध्ये घाटियान या कुळातील 10 प्रजाती सापडतात. गोड्या पाण्यातील खेकडे हे शेवाळ, कीटकांच्या अळ्या, गांडूळ, शंखधारी जीव, कोळंबी, मासे आणि इतर खेकडे खातात. शिवाय कुजलेले पदार्थही फस्त करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमधील धबधब्यांमध्ये सापडणाऱ्या खेकड्याच्या या प्रजातीचं नाव आहे गुबरनाटोरियान लॉंगीपेस. या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचे लांब पाय. या लांब पायांमुळेच तिला लॉंगीपेस हे नाव मिळालंय. 2018 साली शोधण्यात आलेली ही प्रजात 2 सेंटीमीटर पर्यंत वाढते. कड्यांवर आणि धबधब्यांमध्येच अधिवास करते. कांदळवनांमधील फिडलर क्रॅब प्रमाणेच या प्रजातीमध्ये एक नांगी मोठी आणि एक नांगी छोटी असते. या प्रजातीच्या नरांमध्ये पॉलिक्रोमॅटिझम आढळतं. काही नरांचे कारापेस म्हणजेच कवच हे राखाडी असतात, तर काहींचे गुलाबी. दिनचर जीवन जगणारी ही प्रजात जगात आंबोलीमध्येच सापडते. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत छोट्या छोट्या भूप्रदेशांमध्येच गोड्या पाण्यातील खेकड्यांचा अधिवास पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत ही प्रदेशनिष्ठता एका अर्थी त्यांच्या विनाशासाठी कारक असते. गोड्या पाण्याचे प्रदूषण, जंगलतोड, दरड कोसळण्याचे वाढलेले प्रमाण आणि रस्ते अपघात या खेकड्यांच्या मुळावर उठलेत. अशा मानवनिर्मित आणि नैसर्गिक कारणांमुळेच या छोट्या अधिवासांचा होणारा ऱ्हास या खेकड्यांना संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत समाविष्ट करतो.